माझं असं मत आहे की 5 रुपयाने पेट्रोल कमी झालं ही चांगली गोष्ट आहे, पण अजूनही याच्यापेक्षाही कमी व्हावं असं या सरकारनं पुढं. आणि पेट्रोल तर झालंच, पण गॅस सिलेंडर हे सगळ्या गोष्टी घरगुती गोष्टी पण कमी कराव्या अशी माझी इच्छा आहे. काय सांगाल, पेट्रोल डिझेल कमी झालं तेव्हा? नाही, पेट्रोल डिझेल कमी झालं ठीकच आहे, परंतु अपेक्षा अशी होती की किमान 10 ते 12 रुपयाने पेट्रोल कमी व्हावं आणि किमान 8 रुपयाने डिझेल कमी व्हावं, कारण बाहेर बाकीच्या राज्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा खूपच डिझेल स्वस्त आहे. जे झालं ते ठीक आहे, पण अजून कमी व्हायलाच पाहिजे. याबद्दल थोडं जनतेला नवीन सरकारकडून जी अपेक्षा होती, कारण ते विरोधी पक्षात असताना त्यांची नेहमी मागणीच होती की हा व्हॅट कमी झाला पाहिजे, त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि समाज जनतेला थोडा त्याचा दिलासा मिळाला, त्याबद्दल नवीन सरकारचं अभिनंदन. पण जेवढा टॅक्स किंवा जेवढं शासन घेते त्यात 50% जर कपात केली असती तर जनतेला आणखी सोयीस. पेट्रोल डिझेल सस्ता हुआ पर बहुत कम रेट में सस्ता हुआ है, जब बढ़ता है तो एकदम से बहुत ज़्यादा रेट से बढ़ता है, वो 10 रुपये 12 रुपये ऐसे रेट से बढ़ता है, और कम करते हैं 2-3 रुपये से कम करते हैं, उससे कुछ ज़्यादा फायदा नहीं होता जनरल पब्लिक का. महाराष्ट्रात आता जे नवीन सरकार बसले माननीय शिंदे साहेबांचं, त्यांनी सामान्य जनतेसाठी सभागृहात शपथ घेतलेली आहे, तरी जेवढं आमच्याकडून सामान्य जनतेचं भलं होईल तेवढं आम्ही करू म्हणून त्यांनी आजचा हा मोठा निर्णय सामान्य जनतेला दिला आहे. म्हणजे पेट्रोलमागे 5 रुपये दराने कमी होईल आणि डिझेलमध्ये 3 रुपये दराने कमी होईल, तर हा सामान्य जनतेला मोठा दिलासा दिलेला आहे, तर ह्या सरकारचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो. नवीन सरकार आता त्यांनी स्थापन केलं, चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही, पण त्यांनी आता शेतकऱ्याने जसे शब्द देऊ राहिले त्या पद्धतीने त्यांनी हे करायला पाहिजे. 5 रुपये पेट्रोल कमी झालं याबद्दल आपलं काय मत? आता हे कमी झालं योग्य आहे तसं, पण तसं अजूनही कमी पाहिजे, कारण काय आता राखील नसल्यामुळं सर्व शेतीचे पेट्रोल पंप वगैरे तन्नाशक मारायचे सर्व पेट्रोल निघून टेकले, कारण ते शेतकऱ्याला परवडत नाही त्या हिशोबाने. तर अजूनही स्वस्त झालं तरी चांगली गोष्ट होती. आता सध्या चांगलं समाधानकारक आहे थोडं, पण अजूनही कमी झालं तर अजून समाधानकारक होईल. अजून कमी झाले पाहिजे म्हणजे जे आता 110 रुपये 111 रुपये तर अजून किती कमी झाले पाहिजे? अजून तरी 5-10 रुपये कमी व्हायला पाहिजे. म्हणजे 100 ही पार आहे, आता 100 आत पेट्रोल आलं पाहिजे का? हो. तेव्हा जो ग्राहक आहे त्याला समाधान वाटेल. समाधान 5 रुपये कमी केलं म्हणजे त्याचं मग काही एवढं समाधान काही एवढं समाधान नाही. रुपयानं कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना थोडंसं दिलासा तर मिळालाच, पण आणखीन थोडं जर कमी झालं असतं, इलेक्ट्रिक बिलचे थोडंसं दर कमी व्हायला पाहिजे, महागाई कमी व्हायला पाहिजे, पेट्रोलचे जर थोडे आणखीन कमी जर झाले असते तर व्यवस्थित झालं असतं. काही कमी होईल तुम्हाला असं वाटतं? ॲक्च्युली शिंदे साहेबांनी जे पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले, परंतु गरजू माणसाला आज सामान्य माणूस रस्त्यावर आले त्या माणसाचं आज डिझेल पेट्रोल कमी केलं, पण इकडे गॅस सिलेंडर वाढलेलं आहे, गॅस सिलेंडर वाढलेलं आहे, त्याच्यावरती काय त्या गॅस सिलेंडरवरून तुम्ही ते डिझेल पेट्रोलचा भाव तुम्ही वसूल करणार? आज पूर्ण आम जनता रस्त्यावरती आलेली, आज प्रत्येक माणसाला जीवनात वस्तू भेटत नाही. आज तुम्ही डिझेल पेट्रोल फक्त बंद करून आम जनतेला आमिष दाखवता, हे कशाबद्दल? कारण काय, नगरपालिकेचे किंवा अन्य कोण गोष्टी आहेत अशा की सामान्य माणूस आज पूर्ण धोक्यात आलेले. का आलेलं आहे की सामान्य माणसाचा कोणी विचारच करू शकत नाही. आज तुम्ही तुमच्या कामाबद्दल तुम्ही तुमच्या मतलबापणे प्रमाणे तुम्ही वागाल, आम जनतेचं काय, गरीब माणसाचं काय? आज गरीब माणूस रस्त्यावरती आलेला आहे त्याचा कोणी विचार करावा? आज तुम्ही डिझेल पेट्रोल तुम्ही आज कमी केलं आहे फक्त माणसाला देखावा दाखवण्यासाठी केलं आहे असं मी म्हणतो सामान्य माणूस. आज जो डिझेल और पेट्रोल का जो दर कमी आहे वो इससे कुछ फायदा होने वाला नहीं है. जो अगले इलेक्शन का जो आने वाला है जिसकी वजह से रेट कम कर दिया. और इतनी महंगाई हो गई है तो और कम करे तो बहुत अच्छा है. तो गरीब आदमी सब पेट्रोल पे डीजल पे सब चल रहा है, इससे भाड़ा कम होगा तो सब आदमी को थोड़ा थोड़ा बेनिफिट होगा.